सो वेलकम बैक टू डे फाइव फ्रॉम गुप्तकाशी टू बद्रीनाथ. लेट्स गो. गुड मॉर्निंग, इट्स टाइम फॉर ब्रेकफास्ट. तर आता हॉटेलमधून आम्ही निघालो आहे आणि आता चाललो आहे बद्रीनाथ. आता बघू किती वेळ लागतो. किती वाजता निघालो? 9 निघालो. बघूया किती वेळ लागतो. सांगतो तुम्हाला किती तास लागणार उतरायला गुप्तकाशी ते बद्रीनाथ. ठीक आहे, चला बाय. आता आम्ही जरा जेवणासाठी थांबलो आहे. छामी हे नाव आहे ह्या एरियाचं. तर ह्या हॉटेलमधून तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो, रेस्टॉरंटमधून व्ह्यू दाखवतो काय आहे. हा व्ह्यू आहे, वाव. आम्ही बद्रीनाथ चाललेलो आणि ते लँडस्लाईड झाली आहे म्हणून इथे रस्ता बंद ठेवला आहे. आणि इथे नॉर्मल आहे, उत्तराखंड साईडला हे नॉर्मल आहे सगळं लँडस्लाईड वगैरे. फायनली आम्ही आता बद्रीनाथला पोचलेलो आहोत. खूप जाम थंडी आहे, कुडकुडत आहे सगळे. या लोकांनी जॅकेट तरी घातलंय, मी हा फॅनवरती. असंच थंडी लागते. हे बघा, हे आहे ते मंदिर. मागे नसते यायचं, सरळ जायचं असतं, फिरून जायचं. हे देखील पकड दोन मिनिट, जरा पकड जरा. आम्ही पकड, व्हिडिओ काढा. अर्थिक अगर मोबाइल छीन लेगा ना बर्बाद हो जाएगा. तर बद्रीनाथला आमचं चांगलं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही आता आलो आहे इथे रूमवरती. तुम्हाला दाखवतो मी रूम. ही जागा आहे, ही एक रूम आहे. आणि ही दुसरी रूम. पावर. खूपच थंडी आहे, 3 degrees Celsius. घरामध्ये कधी गरम पाणी नाही प्याले, उकळतं पाणी पित आहेत. बाबा बाबा बाबा, कुडकुडते कुडकुडते.
मैनेजमेंट खूप थंडी लागते. थंड लागत आहे. डे 5 चा हा ब्लॉग इथेच समाप्त होत आहे. तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही पहिले 4 पार्ट बघितले नसतील, पहिले डे 1, 2, 3, 4 बघितले नसतील, तर ते बघून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनमध्ये सुद्धा मिळेल. ठीक आहे, चला बाय, टेक केअर, बाय.